नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक जितेश संदांशिव विषय भूगोल प्रताप महाविद्यालय अमळनेर आपले भूगोल विषयाच्या अभ्यास वर्गात सहर्ष स्वागत करीतो आपल्या बारावी भूगोलाच्या विषयातील प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणास शिकवण्यास आपण मागच्या तासिकेत सुरुवात केली होती सुरुवातीला आपण नकाशाच्या निरीक्षणावरून प्रश्नांची उत्तरे द्या आकृती क्रमांक चार पॉईंट एक अभ्यासला भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासले व त्यानंतर पहा पहाच्या खाली जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याचा आपण अभ्यास केला आज आपण प्राथमिक व्यवसाय हा मुद्दा अभ्यासणार आहोत प्राथमिक व्यवसाय अंतर्गत शिकार हा मुद्दा आपण अभ्यासूया शिकार हा मानवाचा एक प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शिकारीचे प्रमाणही वाढलेले आहे व जास्त शिकारीमुळे अनेक पक्ष्यांच्या जाती प्राण्यांच्या जाती नामशेष झालेल्या आहेत काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे भरपूर देशांनी शिकारीवर कायद्याने बंदी घातलेली आहे परंतु ज्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात त्यांच्या उदरनिर्वाहापुरती शिकारीची मान्यता देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ कलहारी वाळवंटातील बुशमिन विषववृत्तीय सेलवाज घनदाट जंगलातील पिग्मी बोरा इंडियन टोंड्रा प्रदेशातील एस्किमो अंदमान निकोबारमधील सेंटिनल जरावा ओंग इत्यादी आदिम जमाती शिकार करून आपला चरित्रार्थ चालवतात पुढील मुद्दा आहे आंतरजाल जाल अर्थात इंटरनेटच्या आधारे वन्यजीव संरक्षण अधिनियमाविषयी माहिती मिळवा तर सदरील ॲड्रेसवर जाऊन आपण इंटरनेट आंतरजालाच्या सहाय्याने माहिती मिळवू शकतात पुढचा मुद्दा आहे फळं कंदमुळे गोळा करणे फळे कंदमुळे गोळा करणे यात आपल्याला चित्र दिलेले आहे त्या चित्रावर आधारित प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत तर पहिला प्रश्न आहे वरील चित्रे कशाची आहेत ते ओळखा वरील चित्रात मध वॉर्निश किंवा रंगकाम पत्रावडी दोरखंड तयार करण्याचा उद्योग केरसुणी लाखेच्या बांगड्या आणि कात दाखवला आहे प्रश्न क्रमांक दोन या वस्तू कशापासून बनवल्या जातात या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल जंगलांमधून गोळा केला जातो उदाहरणार्थ मधमाशांकडून मध काही झाडांच्या राळे मधून पाझरणारा स्राव हा वॉर्निश गम रबर पुरवतो विशिष्ट झाडांची पाणी व दुसऱ्या झाडाच्या कडक काड्यांच्या साह्याने पत्रावळी तयार केली जाते विविध झाडांपासून दोरखंड बनवला जातो विशिष्ट गवतापासून झाडू बनवले जातात झाडापासून मिळणाऱ्या लाखेपासून बांगड्या देखील बनवल्या जातात विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल कोठून मिळवला जातो या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल हा साहजिकच वनांमधून मिळवला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक चार हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास काय म्हणतात कच्चा माल जर जंगलांमधून मिळत असेल तर या उद्योगास वन उद्योग असे म्हण मन, म्हणू शकतात किंवा असे म्हणतात यावरील भौगोलिक स्पष्टीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो की जगात सर्वत्र विविध प्रकारची वने आहेत वने नैसर्गिक असतात आणि यावर मानवाचे वन उद्योग आणि लाकूडतोड हे दोन प्रमुख व्यवसाय चालतात वनांमध्ये विविध प्रकारची झाडे वृक्षवेली अशी वनसंपदा आहे या सर्व वनसंपदेतूनच मानव आपल्या उपयोगाच्या अनेक वस्तू मिळवतो वनातून या विविध वस्तू मिळवण्याच्या व्यवसायास वन उद्योग म्हणतात मानव वनामधून फळे कंदमुळे फुले पाणी औषधी वनस्पती डिंकला कराड कात इत्यादी असंख्य वस्तू मिळवतो जगातील विविध वनांमध्ये वन उद्योग हा व्यवसाय चालतो विषुवृत्तीय प्रदेशातील वने अत्यंत दाट सदाहरित असतात मात्र तेथील हवामान हे रोगट असते तसेच तेथे असंख्य सरपटणारे प्राणी व कीटक यांचा उपद्रवही होत असतो त्यामुळे वनसंपदेच्या बाबतीत विषुवृत्तीय वने खूप समृद्ध असली तरी वन उद्योगाच्या व्यापारी तत्वावर विकास करता आलेला नाही पुढील मुद्दा आहे लाकूडतोड लाकूडतोडच्या खाली शीर्षक आहे सांगा पाहू सांगा पाहूच्या अंतर्गत आपल्याला पुढील पाच प्रश्नांची उत्तरे द्यावायची विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो उत्तर मोसमी हवामान पर्वतीय प्रदेशातील सूची परणी वनक्षेत्रात लाकूडतोड व्यवसाय केला जातो प्रश्न क्रमांक दोन ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो प्रश्न क्रमांक तीन आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय नाही आफ्रिका खंडाच्या उत्तर व पूर्व भागात लाकूडतोड व्यवसाय नाही कारण तो भाग सहारा वाळवंटाने व्यापलेला असल्यामुळे त्या ठिकाणी वनक्षेत्रच उपलब्ध नाही पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार लाकूडतोड व अक्षवृत्तामधील संबंधावर टीप लिहा लाकूडतोड व्यवसायावर अक्षांशाचा थेट प्रभाव पडतो जगातील प्रमुख लाकूडतोड व्यवसायांची क्षेत्रे ही तीस अंश ते पंचावन्न अंश अक्षवृत्तीय प्रदेशात केंद्रित झालेली दिसतात मात्र काही ठराविक विषवृत्तीय क्षेत्रात जेथे विषवृत्तीय घनदाट सदाहरित वने आहेत तेथेही लाकूडतोड व्यवसाय थोड्याफार प्रमाणात आढळून येतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच विषवृत्तीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा व्यापारी तत्वावर विकास का झालेला नाही विषवृत्तीय प्रदेशातील वने अत्यंत दाट व सदाहरित असतात मात्र तेथील हवामान हे रोगट असते तसेच तेथे असंख्य सरपटणारे प्राणी व कीटक यांचा उपद्रवही होत असतो या वनांमध्ये रोज मुसळधार वर्षा होते तसेच वर्षभर तापमानही खूप जास्त असते या वनांचा बहुतांश भाग असल्या असल्याकारणाने येथे वाहतुकीचा विकास करता आलेला नाही त्याचप्रमाणे विषववृत्तीय प्रदेशातील वनांची झाडे ही आकाराने खूप विशाल व टणक लाकडाची असतात या सर्व कारणांमुळे मूळ वनसंपदेच्या बाबतीत विषववृत्तीय वने खूप समृद्ध असली तरी लाकूडतोड उद्योगाचा विषवृत्तीय प्रदेशातील वनांमध्ये व्यापारी तत्वावर विकास करता आलेला नाही विद्यार्थी मित्रांनो पुढील मुद्दा आहे जरा प्रयत्न करा जरा प्रयत्न करामध्ये आपल्या वहीत हा मुद्दा आपल्याला पूर्ण करायचा आहे हा तक्ता त्यांनी सुरुवातीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पण पुढचे जे तीन प्रकार आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत पहिला प्रकार आहे वनाचा विषवृत्तीय सदाहरित वने त्याची प्रदेश दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे आफ्रिकेचा पश्चिम किनारा वैशिष्ट्ये घनदाट वने एका छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षजाती कठीणतम लाकूड व्यावसायिक वैशिष्ट्ये वने दाट असल्याने वनात जाणे अवघड वाहतुकीच्या समस्या पारंपरिक पद्धतीने लाकूड तोड एकाच ठिकाणी अनेक प्रकारची वृक्ष व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर नाही सरपटणारे प्राणी कीटक यांचा उपद्रव कठीण लाकूड असल्याने मृदू लाकडाच्या तुलनेत मागणी कमी वनांचा प्रकार ब उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वने प्रदेश आग्नेय आशियातील मान्सून हवामानाचे सर्व देश भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश म्यानमार थायलँड चीन इत्यादी वैशिष्ट्ये मिश्र स्वरूपातील वने विषवृत्तीय सदाहरित वनांच्या तुलनेत घनता कमी परंतु मान्सूननंतरच्या कोरड्या ऋतूत झाडांची पानगळ पर्वतीय प्रदेशात सुचिपर्णी वने व्यावसायिक वैशिष्ट्ये वन उद्योग किंवा लाकूडतोड या दुय्यम व्यवसायावर उपजीविका अवलंबून नाही तर प्रामुख्याने बांधकाम साहित्य आणि अन्य तत्सम व उत्पादनासाठी वन उद्योग केला जात असतो वनांचा प्रकार क समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने प्रदेश उपोष्ण कटिबंधातील सर्व देश वैशिष्ट्ये मिश्र स्वरूपाची वने व्यावसायिक वैशिष्ट्ये इतर व्यवसायांना पूरक व उद्योग वनांचा प्रकार ड उद्योगोष्ण कटिबंधीय प्रदेश समशीतोष्ण कटिबंधातील सर्व देश तसेच उष्ण कटिबंधातील पर्वतीय क्षेत्र उदाहरणार्थ कॅनडा उत्तर अमेरिका युरोपीय देश रशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड इत्यादी वैशिष्ट्ये एकाच प्रकारची झाडे सर्वत्र वनांची घनता कमी झाडे सरळ उंच वाढतात त्यामुळे वाहतूक सुगमता जास्त झाडांची लाकूड फर्निचर निर्मिती आणि कागदाच्या लगदा निर्मिती यासाठी ही झाडे उपयुक्त आहेत व्यावसायिक वैशिष्ट्ये कागदासाठी प्रमुख कच्चा माल लाकूडतोड प्रामुख्याने हिवाळ्यात केली जाते आणि ती बर्फाच्छादित क्षेत्रात हिम नद्यांच्या मार्गात ठेवली जाते उन्हाळ्यात हिमनद्या वितळल्यावर या लाकडांची नैसर्गिकरित्या वाहतूक होते हवामानाच्या मर्यादेमुळे इतर व्यवसायांची उपलब्धता कमी म्हणून वन उद्योगावर भर जास्त दिला जातो वनांमध्ये भौगोलिक स्पष्टीकरण वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे वनस्पतीच्या बदलत्या स्वरूपानुसार आणि पृथ्वीवरील वन प्रदेशांच्या वर्गीकरण व नैसर्गिक प्रदेशात करतो उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची लाकूड अतिशय टणक असतात शिवाय ही वने इतकी घनदाट असतात की तेथे व्यापारी तत्वावर लाकूड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात तळाशी अनेक झाडे झुडपे उगवतात ही वने दाट वस्तींच्या प्रदेशाच्या सान्निध्यात असल्याने या वनातील जमीन मोठ्या प्रमाणात शेतीखाली आणल्या जात आहेत त्यामुळे वने नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच क्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात हे वृक्ष सरळ उंच वाढतात ती सदाहरित असतात या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडा मुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त आहेत जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय वनात केला जातो आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूडतोड केली जात आहे त्यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाट्याने कमी होताना दिसते आहे याचा परिणाम म्हणून पर्यावरणासंबंधीच्या अनेक गंभीर समस्या मानवापुढे उभ्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या तासिकेमध्ये प्राथमिक व्यवसायाअंतर्गत शिकार शोधा पाहू त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन फडे कंदमुळे गोळा करणे त्यानंतर लाकूड तोड व भौगोलिक स्पष्टीकरण परत जरा प्रयत्न करा या ठिकाणी जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याचा आपण अभ्यास केलेला आहे व लाकूड तोड तोडीचे भौगोलिक स्पष्टीकरणही आपण अभ्यासले आहे पुढील मुद्दा मासेमारीपासून आपण पुढच्या तासिकेत पाहणार आहोत धन्यवाद